कारण पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. यानंतर पुण्यातल्या एकतानगर निंबजनगर या भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे. आर्मीचे जवान सुद्धा पावसात नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करतायत. डेक्कनवरच्या पुलाच्या वाडीत हे पाणी शिरलंय. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सुद्धा एकतानगर परिसराची पाहणी केली. नागरिकांना कुठल्याही मदतीसाठी संपर्क करण्याचं आवाहन केलं. अनेक नागरिक यापूर्वीच्या अनुभवामुळे आधीच नातेवाईकांच्याकडे गेल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. धरणं जे आहेत ते दिवसभरामध्ये खाली करा, म्हणजे जरी रात्री पाऊस पडला तरी त्यांना तो साठा करता येईल. म्हणजे अशी परिस्थिती रात्रीची उद्भवू नये, कारण का दिवसाची आपल्याला मदत करता येते, दिवसाच्या लाईटमध्ये सगळं करता येतं. आता सध्या परिस्थितीमध्ये फक्त एकतानगरमध्येच पाणी आता शिरलेलं आहे. जो सखल भाग आहे त्या सखल भागातल्या जवळजवळ 100 ते 125 लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. या ठिकाणी मदत केंद्रामध्ये निवारा कक्षामध्ये त्यांची सोय केलेली आहे. काही लोक त्यांच्या नातेवाईकांच्याकडे गेलेले आहेत. तिकडे मावळमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक घरांमध्ये तसंच सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यासारखी परिस्थिती आहे. अर्थात ही फारच सुरुवातीची स्थिती आहे, पण पाणी वाढू शकतं. पुण्यासह घाटमाथ्यावर हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय. मावळमधली जवळपास सगळी धरणं भरली आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीसह सोसायटीच्या आवारातसुद्धा पाणी शिरलं आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी प्रशासनानं मनाई केली आहे. तसंच पाण्याची पातळी वाढली तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात पावसाचा जोर वाढतोय. त्यामुळे पवना नदीकाठच्या भागात सतर्कता आहेच, पण आता पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. तर मुख्य संजीवन समाधी मंदिर पाण्याखालती गेलं आहे. शहरातील दापोळी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प या परिसरात नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहा असा इशारा पुन्हा एकदा देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर गेल्या काही तासांपासून वाढताना दिसतोय. त्यामुळे शहरात आणि उपनगरात विविध ठिकाणी पाणी साचतंय. प्रामुख्यानं सखल भागात पाणी साचतंय. वाहन चालक देखील जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. दरम्यान नागरिकांनी आवश्यकता असेल तरच पुढचे 2 दिवस घराबाहेर पडावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पूरस्थितीचा धोका लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात आर्मी आणि NDRFची पथकं सुद्धा दाखल झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात पावसाचा जोर वाढतोय. शहरातून वाढणाऱ्या 3ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे पूरस्थितीचा धोका लक्षात घेता शहरातील नदीच्या काठावर राहणाऱ्या सुमारे 1000 पेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. याशिवाय शहरात NDRFची पथकं तैनात आहेत. यासंदर्भात पालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थितीचा एकंदरीत आढावा प्रशासनाकडनं घेतला जातो. युद्ध पातळीवर या परिस्थितीसोबत लढण्यासाठी प्रशासन रात्रीपासून सज्ज आहे. शहरातील साधारण 1000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्या गेलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर या शहराचे प्रशासक जे आहेत शेखर सिंह रात्रीपासून नजर ठेवून आहेत. एकंदरीत शहरातली परिस्थिती काय आपण जाणून घेऊया. सर, खरं तर या आधी जो पूर आला होता त्यावेळेस थोडेसे जे काही संवाद झाला नव्हता, मात्र आपण यावेळेस सगळीकडे दक्षता घेतली. एकूण किती नागरिकांचं स्थलांतर केल्या गेले आणि ही परिस्थिती पुढे किती दिवस राहील अशी शक्यता आहे? गोविंद, 25 जुलैला जे पूर आणि आपला जे रेन आला होता त्यावेळीसुद्धा आम्ही ऑलमोस्ट मोर देन 3-3.5 हजार लोकांना प्रिकॉशनरी त्यांना शिफ्ट केलं होतं. कालपासून आपण लोकांना शिफ्ट करण्याची सुरुवात केली. काल संध्याकाळीपर्यंत जवळपास 650 लोकांना आपण शिफ्ट केलं होतं. आत्तापर्यंत आपण 1000
ऑलमोस्ट 1000 फिगर आहे जे लोकांना आपण शेल्टर होम्समध्ये शिफ्ट केलं आहे. काही लोकांना आपण रिक्वेस्ट केली त्यांचे नातेवाईकांचे घरी वगैरे जायची. महानगरपालिकेच्या तर्फे जवळपास 20 शाळा आम्ही ऑलरेडी चिन्हांकित करून ठेवली आहे जे लो लाईंग एरियाजमधून लोकांना आपण शिफ्ट करतोय. त्या ठिकाणी कालच्या जेवणाचा कालचा नाश्ता जेवण वगैरेची सर्व व्यवस्था महानगरपालिकेच्या तर्फे केली जाणार आहे. तिथे NDRF ची टीम आपण तैनात करणार आहोत का? किती पथकं आलेली आहेत आणि काय परिस्थिती? गोविंद, एक सोपा असा असतो की सर्वात आधी फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत कारवाई होणं अपेक्षित आहे. म्हणून महानगरपालिकेचे सर्व विभाग, स्पेशली झोनल डिपार्टमेंट, सिव्हिल डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट अलॉंग विथ पोलीस डिपार्टमेंट आम्ही ऑलरेडी कारवाई करतोय. NDRF ची एक टीमला आपण प्री पोझिशनिंग करून चिंचवडमध्ये प्री पोझिशनिंग केलेली आहे. आत्तापर्यंत त्यांना वापरायची वेळ आली नाही, पण जसं जसं वेळ येईल असा आम्ही त्यांना ऑलरेडी अलर्टवर, सगळी टीम आमचेच कडे आहे, तो वी आर इन व्हेरी क्लोज कॉर्डिनेशन विथ देम, दे आर प्री पोझिशन इन चिंचवड. याच्या व्यतिरिक्त बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि ऑन मिलिटरी स्टेशनला सुद्धा, कासरवाडी दापोडी भाग आणि ऑन मिलिटरी स्टेशनला सांगवी भागासाठी आपण स्टँड बाय अलर्टवर ठेवलं आहे. त्यामुळे जे नागरिक आहेत त्यांनी या सगळ्या सतर्कतेचा इशारा लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुढील 2 दिवस रेड अलर्ट आहे आणि या कारणामुळे एकंदरीत बघितलं तर जे नदीकाठी राहणारे नागरिक आहेत त्यांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं गेलं. प्रशासन आपल्या पद्धतीने युद्ध पातळीवर या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, मात्र नागरिकांना देखील सावधान राहणं गरजेचं आहे. सुरसा गोविंद वाकडे, News 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. तिकडे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात NDRF च्या 25 जवानांचं एक पथक दाखल झालंय. ज्या भागात पुराच्या पाण्यात नागरिक अडकले असतील त्या ठिकाणी बचाव कार्य करण्याकरता NDRF च्या जवानांना पाचारण करण्यात आलं आहे. पिंपरी शहरातील नागरिकांनी अतिवृष्टीमुळे घाबरून जाऊ नये, तर त्यांच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत असं NDRF च्या जवानांनी म्हटलं आहे. फाइव बटालियन NDRF की टीम से आए हैं और हमारी टीम में टोटल 25 जन का टीम है और हम लोग अभी स्टैंड बाय में यहाँ पर रुके हुए हैं. बारिश बहुत ज़्यादा है 2-3 दिन से, तो जैसे ही हम लोग को सिविल एडमिनिस्ट्रेटर के तरफ से बुलाया जाता है और जो भी लोकेशन दिया जाएगा उस लोकेशन पर हम लोग तुरंत पहुँचे. बचाव कार्य के लिए किस तरीके का आपने इंस्ट्रूमेंट लाया है, उसमें बोट वगैरह, रोप वगैरह, क्या क्या इंस्ट्रूमेंट का समावेश है? हमारे पास पूरा बोट है, 4 बोट है हमारे पास, और कहीं भी पानी में ज़रूरत पड़ता है तो हम 4 बोट है, काफ़ी है. उसके बाद रस्सा है, जिससे कि हम अगर बाई चांस कोई पानी में है तो उसको हम निकालने का प्रयास करेंगे और रस्सा से भी बहुत हेल्प मिलता है. उसके बाद जो है सो अगर कहीं बिल्डिंग कोलैप्स जैसी घटना होती है तो उसके लिए भी जो इक्विपमेंट है वो भी हमारे पास गाड़ी में पूरा लोड है. हम किसी भी प्रकार की आपदा के लिए निपटने के लिए तैयार हैं. तिकडे खडकवासल्यातून विसर्ग वाढवल्यानं पुणे शहरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा असे आदेश प्रशासनाला दिले. पुणे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे पालिका आयुक्त आणि आपत्कालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून बातचीत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व स्थलांतरित नागरिकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आणि काही वेळापूर्वी आम्ही याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. मुख्यमंत्री साहेब, पुणेकरांना तुम्ही या संपूर्ण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन कराल? सर, जे प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहेत, जिल्हाधिकारी आहेत, विभागीय आयुक्त आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आहेत आणि त्याचबरोबर NDRF आणि लष्कराचे मेजर जनरल वीज यांच्याशी मी बोललो. त्यांची देखील एक तुकडी तिकडे बटालियन डिप्लॉय केली आहे. त्यांनी मला सांगितलं की आणखी मदत लागली तर आणखी आमचं लष्कराचे जवान तिथे आम्ही पाठवू. कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी संपूर्णपणे काळजी घेण्याच्या सूचना आमच्या जिल्हा प्रशासनाला दिल्यात आणि पूर रेषेमधल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे काम सुरू आहे. त्यांची योग्य ती काळजी, जेवणापासून, पिण्याच्या पाण्यापासून, राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांचा जे जे काही आवश्यक बाबी आहेत त्या सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रशासन देखील फील्डवरच आहेत, कलेक्टर आहेत, महापालिका आयुक्त आहेत, सर्व टीम आता फील्डवर काम करते आणि लोकांच्या मदतीला ती तयार आहे. जी, पुणेकरांशी संवाद साधल्यानंतर या यंत्रणांच्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केलंय CM साहेब? हो, त्यांनी म्हणजे
अगोदरच अलर्ट आल्यामुळे कालच एक बैठक झाली. त्या बैठकीत देखील राज ठाकरेजी स्वतः होते आणि कालही आम्ही त्या VC वरून कलेक्टर आणि यांना सांगितलं की अलर्ट येण्याच्या अगोदर अलर्ट आला रे आला की ते लगेच ते भोंगे डुंगे सायरन वगैरे वाजून लोकांना अलर्ट करून सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना काल दिल्या. आणि एक कायमस्वरूपी याच्यावर जे ब्ल्यू लाईनमध्ये राहतात, पूर रेषेमध्ये राहतात, त्या योग्य ते पुनर्वसन तिथे एक सुरक्षित स्थळी करण्याचा एक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. त्यासाठी काही नियमामध्ये कायद्यामध्ये युनिफाईड DCPR मध्ये काही बदल करावे लागले तरी ते करता येतील. पण हे कायमचा धोका या सर्व आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरची दूर होईल अशा प्रकारे देखील त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे. तिकडे पुण्यातील खडकवासला धरण साखळीच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्यानं धरणं भरू लागले आहेत. काही धरणं तुडुंब भरून वाहत आहेत. धरण साखळी क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. धरण 65% खाली करावं अशा पार्श्वभूमीवर पाणी सोडणं गरजेचं असतं. उपमुख्यमंत्री स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून रात्रीसुद्धा जर पाऊस झाला तरीही धरणात पाणी राहील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पाणी सोडताना नागरिकांना योग्य सूचना द्याव्यात, ते अत्यावश्यक आणि गरजेचं आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. माजी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मुळा मोठा कॉरिडॉरच्या संदर्भात चर्चा झाल्याचं मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. पुरामध्ये जी वाहनं वाहून गेली होती त्यासंदर्भात पालिका आयुक्तांना नुकसान भरपाईच्या करता लवकरात लवकर सूचना देण्याचे आदेश द्यावेत अशीही विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचं राज ठाकरे म्हणाले. नदीकाठी संरक्षक भिंत बांधून घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. डेक्कनमध्ये विजेचा शॉक लागून जी मुलं दगावलेत त्या मुलांना 10 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी स्वतः त्या कुटुंबाला तो धनादेश देतील असंही पूरग्रस्तांशी बातचीत करताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.